झाल्यावर अध्यक्ष चषकामध्ये एकाच इनिंग मध्ये तब्बल 81 धावा कुठून काढण्याचा विक्रम केलेला आहे. 19 चेंडू मध्ये 81 धावा हा विक्रम यंदाच्या अंगामध्ये केतन पाटीलच्या नावे आहे. ही जोडी सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सायंकाळच्या 17 आणि सायंकाळच्या 17 मधील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. वडनगर विपक्ष राहणार या दोन संघामध्ये. पॉवर स्पोर्ट्स सेलार अमित सेलारकर आयोजित पॉवर ट्रॉफी वीज चोरीचं हे दिमागदार आयोजन आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील लास्ट मॅच. चिराग माली 3 षटकांचा सामना आणि पहिले षटक हदलण्याची जबाबदारी चिराग माली यांनी स्वतःवर घेतलेली आहे. तर कृपया फलंदाजाला विनंती असेल की आपण खेळ सुरू करायचा आहे, जास्त वेळ खर्च करायचा नाही. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय गणेश पाटील, तर स्क्वेलेजचे पंच आपल्याला पाहायला मिळतात माने सर. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू सामना करेल फलंदाज केतन पाटील. पहिलं षटक का पॉल तर षटक कातलण्यासाठी गोलंदाज चिराग माली सज्ज झालेला आहे. 3 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चिराग माली गोलंदाजी ट्रॅकवर सामना करेल फलंदाज केतन पाटील. कृपया वेळे संदर्भात सहकार्य करायचं, कारण जास्त वेळ आपल्याकडे नाही. आम्ही वारंवार ही सूचना देत आहेत समाजाच्या कक्षामधून. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू, पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर मोठा फटका. चेंडू निघून जाईल सीमा पार. वंडर बॉय फोडून वगैरेच्या बॅट मधून निघाला वंडरफुल सिक्सर. स्वागत बिग शॉट ने केतन पाटील ने केलेला आहे. षटकाराने स्वतःच अकाउंट ओपन केलेलं आहे. इथे मात्र बिमरनो आणि बिमरनो आणखीन एक मोठा फटका आपल्याला पाहतोय. सीमा पार षटकार जखमेवर मीठ आपण पाहतोय, कारण पुढील चेंडू फिट देखील असणार आहे. दुर्मिळ चित्र नेहमीच पाहायला मिळत नाही, कारण आपण पाहतोय एका चेंडूवर तब्बल 13 धाव खर्च केल्या चिराग माल्याने. फीट आणि फीट और विकेट भेमटोला वजटोला आणि चेंडू सरळ सीमा समोर गेला. आणखी एक षटकार षटकांच्या हात फॉर्म आपण बघतोय केतन पाटील सध्या देताना फलंदाजी करताना षटकामध्ये डील करताना. आणि हा फटका जर आपण बघितला तर टेनिस चेंडू लिंबू बनवला होता केतन पाटील याने. चेंडूचा थोपाट रंगवला जातोय, चेंडूची चामडी सोडली जाते. या आक्रमक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते केतन पाटील षटकामध्ये डील करताना. नाही एक का दुक्का सीधा छक्का आणि 3 छक्के आपण बघतोय. सलग 3 षटकार षटकांची हॅट्रिक केतन पाटीलच्या माध्यमातून. इथे मात्र जोरदार अपील पंच समज नाहीत. एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. लेगबॅकचा इशारा पंचांकडनं. धावसंख्या सिंगल ने वाढते. धावसंख्या एका धावने वाढून होते. धावपीलकर 20 धावा मागणी षटक आपण बघतोय चिराग माले याचं, कारण या षटकामध्ये विस्फोटक फलंदाजी करताना केतन पाटील. ग्रामीण क्रिकेटचा जर विचार केला तर ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा जो नंबर 2 विक्रम आहे तो याच फलंदाजाचं नाव आहे केतन पाटील. 85 धावांचे एक आकर्षक केले अंजूर मैदानावर फलंदाज केले होते. मात्र सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रमाचा विचार करायचा झाला तर पूर्ण या संघाविरुद्ध खाडी चषकामध्ये टार्झन ऑफ टेंभोली प्रतीक पाटील यांनी 87 धाव करून काढल्या होत्या. यंदाच्या अंगामध्ये मात्र 81 धावांचा विक्रम केतन पाटील फलंदाजचे नावे. चिराग माले पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर.
इथं मात्र फंच केलेल्या चेंडूला इनफिल्डच्या वरून कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातो डीप कव्हर रिझल मध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल फेकी करेल तोपर्यंत दोन धाव फलंदाज पूर्ण करतात. या दोन धावने संघाची धाव संख्या डबल टू 22 धावा. दोन धावने पवन पाटील आपला अकाउंट ओपन करतोय. संघाची धाव संख्या बिनबाद जिंदाबाद 22 धावा. आक्रमक फलंदाजी पहिल्याच चेंडूपासून पाहायला मिळतोय. संघनायकाने निर्णय घेतला होता फलंदाजी करण्याचा, प्रथम बॅटिंग करण्याचा, तो निर्णय मात्र इथे सार ठरवलेला सलामी दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी. इथे मात्र एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला खेळलेला स्कोर तो विकेट चेंडू निघून जातोय सीमा पार चौकार. येथे मात्र पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न सुरेख झेल गीतेश मालीच्या माध्यमातून आणि पहिला फलंदाज फेल पवन पाटीलची गेली संपुष्टात. सामना केला होता मात्र अजूनही खेळपटूवर केतन पाटील आहे आणि नवीन फलंदाज आता मात्र प्रशांत पाटील खेळपटूवर येतोय. एक बाजूला वंडर बॉप वडूनगर केतन पाटील तर दुसऱ्या बाजूला आता मात्र लिटल मास्टर ऑफ वडूनगर प्रशांत पाटील उर्फ गोट्या ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिल्या षटकात चिराग मालियाचं महागड ठरलंय कारण या षटकामध्ये 26 धावा त्यांनी खर्च केल्या. यंदाच्या हंगामाचा विचार केला गेला तर यंदाच्या हंगामातील सर्वात महागड षटकाचा जो दुर्दैवी विक्रम आहे तो मात्र 34 धावांचा आहे. एकाच षटकामध्ये 34 धावा नक्कीच कुठून काढल्या गेल्या त्या वेळ या मैदानावर. मात्र इथे आपण बघतोय या स्पर्धेमधील एक महागडे षटक चिराग मल्या चालतोय कारण या षटकामध्ये त्यांनी 26 धावा खर्च केलेले आहेत. भावित चौधरी सेकंड ओव्हर मध्ये सज्ज होतोय. त्याला सामोरे जाईल फलंदाज केतन पाटील. वैयक्तिक 18 धावसंख्येवर फलंदाजी करतोय आणि सलग 3 षटकार त्याच्या बॅट मधून पहिल्याच षटकामध्ये पाहायला मिळालेले आहेत. भावेद चौधरी रानाल संघ करून दुसरे षटक त्यांच्यासाठी आलेले आहे. इथे मात्र समोर खेळलेल्या चेंडूला चिराग मालीच्या डोक्यावरून मस्तक वर दस्तक देणार षटकार. केतन पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक ब्लास्ट षटकार. स्पर्धेचा या चषकाचा आणि बोलबाला सध्या आपल्याला पाहायला मिळतोय केतन पाटील फलंदाजांचा. षटकांमध्ये डील करताना फलंदाज पाहायला मिळतोय. पुन्हा इथं मोठा फटका, यावेळी फटका फसलेला पाहुया झेल होतोय का? नाही नाही, इथे मात्र झेल होऊ शकला नाही आणि तोपर्यंत फलंदाज दोन धाव इथे पूर्ण करतात. नशिबाची साथ आहे नक्कीच केतन पाटीलला लाभतोय. दोन धाव फलंदाज पूर्ण करतो. या दोन धावाने वडोगर संघाची धावसंख्या पुढे सरकत धावपिकावर 34 धावा 34 लॉस फॉर द वन विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, दुसरे षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतोय ऐदी वडनगर विपक्ष विलासमुती रानाला. या दोन संघामध्ये आपण पाहत आहात पावर ट्रॉफी विथ 24 चे आयोजन. पावर ट्रॉफी मध्ये पॉवर जनरेट करताना आपण बघतोय सलामीचा फलंदाज केतन पाटील पॉवरफुल फलंदाज अगदी पावटाच्या षटकामध्ये पाहायला मिळाली होती. थोडस इंजर्ड असताना नक्कीच आक्रमक फलंदाजी. पायाला दुखापत झालेली आहे मात्र नक्कीच दुखापतीची पर्वा न करता संघहित लक्षात घेता नक्कीच ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतो या स्वीपर गोर मध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करेल तोपर्यंत दोन धाव फलंदाज पूर्ण करतात. या दोन धावीने संघाची धाव संख्या वाढते धावपेकावर 36 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे.
शेवटचा सामना पॉवर ट्रॉफी मधील आपण बघतोय आयदी वडनगर विपक्ष विलासमुत राहणार या दोन संघामध्ये. दुसरे षटक प्रगतीपथावर भावेश चौधरी दुसरे षटक बदलतोय तर सामना करेल पुन्हा एकदा फलंदाज केतन पाटील. इथे मात्र हवाई फायर आणि चेंडू जातोय सीमाच्या बाहेर आणखी एक षटकार लॉंगांच्या वरून केतन दे दनादन केतन टनटनाटन. षटकार षटकार केतन पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळतात जर दोन दुहेरी धावा मायनस केल्या तर. इथे मात्र फटका फसले इशरक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र आपण पाहतोय केतन पाटील याची गेली संपुष्टात येते वादळ इथे मात्र थंड होताना केतन पाटील बॅक टू पॅव्हिलियन. नवीन फलंदाज राहुल चौगुळे आता मात्र खेळपट्टीवर आलेले आहे. केंद्र पाटील बाधून फॅलमध्ये परतलेले आहे. बाधून विपरीत 34 धावांचं योगदान ते 9 चेंडू मध्ये आपल्या संघासाठी दिलेलं आहे. इथे मात्र धावपाच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. दुसरा हादरा तिसरा हादरा बसतोय आयदी वडनगर संघाला प्रशांत पाटीलच्या रूपाने. मित्रांनो या स्पर्धेचा दुसरा दिवस होता 12 जानेवारी. उद्या पहिला सामना बाल गोपाल सरोली पाडा विपक्ष यशवंत राहणार या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघाने बरोबर 9:30 रिपोर्ट करायचं कारण 9 हा सामना सुरू होईल. त्यानंतर दुसरा सामना एवन जोडे अंजोर विपक्ष आयडल हवे दिवे. तिसरा सामना बंटे स्पोर्ट्स बरोडे विपक्ष गावदेव स्पोर्ट्स पूर्णा. त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल सिद्धनेक अंजोर विपक्ष एकवेळा मानकोली. त्यानंतर आवाज भिनार विपक्ष सरोलीपाडा राहणार मधील विजेता संघ आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल अंबेका टेक्सटाईल कांबे विपक्ष अंजोर मानकोली मधील विजेता संघ. हे उद्याचं शेड्यूल असणार आहे. उद्या आपण 19 संघांना इन एक्शन मध्ये पाहणार आहोत. लेकिन देखते आज की शाम किस टीम के रहते नाम. सध्या मजबूत स्थितीमध्ये आपण बघतोय आयदे वडनगर संघ ज्याप्रमाणे फलंदाजी झालेली आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 43 शेवटचं षटक लक्षित तरे घेऊन आलेले. इथे मात्र पाहिलं आणि जाऊ दिलं पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अव्वांतर धाव आणि अव्वांतर धावने संघाची धावसंख्या सिंगलने वाढते 44 राहुल चौगुळे आणि योगेश चौगुळे हे जोडे मैदानामध्ये. सलामीचे तिन्ही टॉपर जे फलंदाज बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज पवन पाटील त्यानंतर केतन पाटील आणि नुकताच बाद झालेला प्रशांत पाटील. शेवटचे षटक प्रगतीपथ लक्षित तरे शेवटचे षटक आदळतोय. फील्ड मध्ये परिवर्तन केलं जातंय. एक क्षेत्ररक्षक मात्र आता 30 सर्कलमध्ये बोलवण्यात आलेला आहे. डीपला क्षेत्ररक्षणही पाहायला मिळतंय. डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट वाईड ऑफ लॉंग ऑन रिजन मध्ये चिराग माले आपण पाहतोय. नॉन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडू बॅट मध्ये संपर्क नाही. पंचांचा लेग बाय इशारा होतोय. अव्वांतर रूपाने धाव धावसंख्या 45 डेंजर झोन मध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे कारण 3 षटकाचा सामना आहे. शेवटचे षटक मार्गस्थ आहे.
आपण सामना पाहतोय आई देवी वडनोगर विपक्ष विलासमध्ये राहणार ना आजच्या पहिल्या दिवसामधील शेवटचा सामना. लक्षित तरे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर यावेळी सामना करेल फलंदाज राहुल चौगुले. इथे मात्र मेस्ट टाइम फटका फटका फसलेला आहे. झेल अशक्य होता फायनल एक रिझल्ट मध्ये. तोपर्यंत फलंदाज सिंगल रन्स इथे पूर्ण करतात. सिंगल संख्याच्या धावफलकामध्ये बदल बोलतोय. स्कोरबोर्डवर धावसंख्या 46-46. तिसरे षटक आणि अंतिम षटक प्रगती पथावर राणार संघाकडून लक्षित तर शेवटचं षटक आलतोय. इथे मात्र ऑन साईडला चेंडू टोळले या गॅप मधून चेंडू निघून जाईल सीमा पार हा चौकार. चौकाराने चौकाराने धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या 4 50 वर पोहोचतो. अर्धशतक पूर्ण झालेलं आहे या आदिवी वडनोगर संघाचा. संघनायकाने जो निर्णय घेतला होता टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा तो निर्णय मात्र फलंदाजाने सार्थ ठरवलेला आहे. त्याला अनुसरून सर्वच फलंदाजांनी फलंदाजी केलेली आहे. संघनायक खुश आशेला ज्याप्रमाणे फलंदाजांनी फलंदाजी केलेली आहे. इथे मात्र चेंडूला समोर खेळले 20 मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते वाईड ऑफ मिड ऑफ रिजन मध्ये. मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. धावसंख्या 1 धावीने वाढते 51 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतोय आयदे वडनकर विपक्ष विलासमुद्र राहणार या दोन संघामध्ये. लक्षित तरे राटम ओर्धष्टम. इथे मात्र चेंडूला फिरकावून देण्याचा प्रयत्न मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि चेंडू निघून जातोय सीमापार चौकार. संख्या 55 धावा. शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो उद्या आमचं शेड्यूल बरोबर 9 सुरू होईल. पहिला सामना बालगोपाल सरोळपाडा विपक्ष यशवंतसोबत राहणार या दोन संघामध्ये पाहायला मिळाला आणि दोन्ही संघांनी बरोबर 9:15 रिपोर्ट करायचा आहे. दुसरा सामना आपण पाहणार एवंजोडे अंजुर विरुद्ध आयडल हवेदेवे. तिसरा सामना बंटे स्पोर्ट्स भरोडे विपक्ष गावदेव स्पोर्ट्स पूर्णा. त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाला आहे नेहमीसाठी अंजूर विपक्ष एकविरा मानकुली. उद्या आवाज भिनार आणि अंबिका टेक्सटाईल कांबे संघाने आपण इन एक्शन मध्ये पाहणार आहोत. इथे मात्र पिकअप शॉट आणि चेंडू निघून जाईल स्कोरलाईनवरून सीमा पार षटकार. तीन षटकामध्ये प्रथम फलंदाजी करता नाणेफेक जिंकून वडनोगर संघाने आपल्या धावपळीकडे धावा जोडल्या. त्या 61 आणि 62 धावांचा एक मोठा आव्हान इथे मात्र विलासमुद्र राणा संघासमोर ठेवलेलं आहे. तर या आव्हानाचा पाठलाग विलासमुद्र राणा संघ कशाप्रकारे करेल काय घडेल आणि काय बिघडेल आज की शाम टीम करे इथे नाम हे नक्कीच आमच्या कॅमेऱ्यामध्ये टिपलेलं दृश्य आपण पाहतोय. सूर्यास्ताला जाताना
मॅचमध्ये जर का बघितलं तर 78 धावांचं आव्हान समोर ठेवलं होतं. आता मात्र त्याच संघाच्या समोर इथून मात्र 62 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. प्रज्वल गुरवला आणले गेले षटक क्रमांक पहिलं डिलिव्हर करण्याकरिता. उज्ज्वल गुरवला आपण इथे मात्र पाहू शकताय डेफिनेटली. नक्कीच गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज सज्ज होतोय षटकातील. पहिलाच बॉल उज्ज्वल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय आणि उज्ज्वलच्या पहिल्या चेंडूवर इथे मात्र सिंगल मिळती आहे. 18 चेंडू विजयाकरिता 62 धावान सव्वान तगडे आव्हान इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या तगड्या आव्हानामध्ये इथे मात्र कशा पद्धतीने अटॅकिंग बॅटिंग केली जाईल तोच संघ राहणार संघ ज्याने 78 धावांचं आव्हान समोर ठेवलं होतं. आणि आता मात्र आई देवी वडू नवघर संघ कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय हे पाहण्यासारखं आहे. 78 धावा देणारे संघ कुठेतरी मात्र 62 धावांचं आव्हान इथून मात्र पार करताना पाहायला मिळेल का. जबरदस्त मॅच इथून मात्र पाहायला मिळेल. दोन ताकदवान संघ एकमेकांसमोर येताना पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल ओ स्ट्रोक चांगलाय खडून काढला गेलाय. सिव्हिल इंजिनियर स्टँडच्या दिशेनं चेंडू डायरेक्ट ट्रॅव्हल होईल स्वर्गीय पार्वतीबाई रघुनाथ भोईर स्टँड मध्ये चेंडू सरळ ट्रॅव्हल. संपले आतापर्यंत 2 आणि धावसंख्या 5 या अंकावरचा फलक. सुरुवात केली आहे चौकार षटकारांची भाषा बोलायला. ओहो हो हा बॉल खूप सारी दिशा भरकटतोय. मी सातत्याने मग म्हणेन की वेगावर आणि टप्प्यावर नियंत्रण ठेवा. मग कुठलाच असा चेंडू नसेल की तो मात्र अवांतर स्वरूपात इथून मात्र डिलिव्हर होताना पाहायला मिळेल. ते कुठेतरी मात्र उज्ज्वलला करावं लागेल. कारण जर आपल्या टीमचं भविष्य उज्ज्वल करायचं आहे मग उज्ज्वलला त्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज उज्ज्वल इथून मात्र सज्ज होतोय षटकातील पुढचा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता. गोलंदाज तयार. ओहो हो मिस करतायत कदाचित आधीच्याही चेंडूवर याच पद्धतीनं चेंडू डिलिव्हर करायचं होता. थोडीशी दिशा भरकटली गेली लाईन बिघडली गेली म्हणूनच की काय वाईट स्वरूपात हा चेंडू डिलिव्हर होता ना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. चेंडू संपले 3 धावसंख्या आहे ती म्हणजे 6 या अंकावर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होतोय. नेक्स्ट बॉल पुनश्च एकदा निर्धाव फेक डॉट बॉल. चांगली गोष्ट आहे किंवा चांगली गोलंदाजी इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते. मी आधी म्हटलं ना की चौकार षटकारांची भाषा बोलायला सुरुवात केली आहे की काय आणि डेफिनेटली तेच कुठेतरी आपण पाहू शकताय. आणि त्याला रोख लावणं खूप गरजेचं होतं आई देवी वडूनगर संघाच्या या गोलंदाजाकडून. आता मात्र या चेंडूवर तरी रोख लावलाय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज उज्ज्वल तयार. नेक्स्ट बॉल फक्त दिशा इथे मात्र देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंगल मिळेल सिंगल शिवाय काय मिळणार नाही आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल सिंगलच्या भरतीनं ती म्हणजे 7 या अंकावर. चेंडू संपलेत आत्तापर्यंत 5 धावसंख्या 7. चलो गेम स्पीडअप करा. 13 चेंडू विजयाकरिता 55 धावांची आवश्यकता अजूनही बसली आहे. आपल्यामुळे कुठल्याही खेळाडूंना ब्लॅक लाईटचा सामना करावा लागणार नाही आहे या गोष्टीची नोंद घ्या. टीम गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार षटकात येईल पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल हो हो खडून काढतायत या ही चेंडूला स्टँड अँड डिलिव्हर चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. वन्स अगेन बिग यूज सिक्सर.
ही नजारा आपण पाहू शकताय आमच्या कॅमेरामॅनच्या मार्फत. टिपला जातोय चेंडू संपले, सहा धावसंख्या आहे ती म्हणजे 13 या अंकावर विजयाकरिता 12 चेंडू आणि 49 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. मग मी जेव्हा जेव्हा सातत्याने म्हणतो की आपण मात्र इथे पाहताय, मी सातत्याने म्हणेन जेव्हा जेव्हा एखादा नवीन खेळाडू किंवा नवीन पर्व येईल तेव्हा स्वतःमध्ये एक बदल जरूर घडून आणा, कारण लोक हे उगवत्या सूर्याला नमस्कार करतात मावळत्या नाही. म्हणून प्रत्येक वेळेस आपल्यामध्ये एक चेंजेस किंवा एक नवीन आणण्याचा प्रयत्न आपण सातत्याने केला पाहिजे. नक्कीच जाऊया मॅचच्या दिशेनं. इथे मात्र दिनेशला आणले गेले 12 चेंडू विजयाकरिता 49 धावांची आवश्यकता असताना इथे मात्र आमंत्रित केले गेलंय इथे मात्र दिनेशला षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता. दिनेश चौगुले आधीच्या मॅचमध्ये जर का आपण बघितलं तर द्वितीय षटकात षटक हाताळत असताना इथून मात्र 3 धावा ज्याच्या गोलंदाजीमधून देण्यात आल्या होत्या आणि खूप महागडं षटक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं होतं. यस विजयाकरिता 12 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता आहे. आम्ही आधीही तुमच्यापर्यंत हे पोहोचवलं होतं. यस तिसऱ्या माणसांची मैदानामध्ये मागणी केली गेलेली आहे. कदाचित ऍक्शनवर डाऊट आपल्याला पाहायला मिळतोय म्हणूनच की काय इथे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी मैदानामध्ये केली गेली आहे. आपला तो बाळ्या आणि शेजारचा तो कार्टा कदापि केलं जाणार नाही आहे. जे काही असेल ते फेअर डिसिजन इथून मात्र पोहोचवलं जाईल. दिनेश चौगुलेला आपण इथून मात्र पाहताय धावसंख्या 13 या अंकावर असताना द्वितीय षटक हाताळण्याकरिता स्ट्रॉंगली अपील आणि इथे मात्र डायरेक्ट इट तिसऱ्या पंचांचा हात स्क्वेअर लेग पंचांचा हात आकाशाच्या दिशेनं विकेट सबतन कर दिखाया इधर त्यांचं एक गाणं आपण ऐकलं आणि त्यांच्या अतिशय सवळसं व्यक्तिमत्व दिनेश दादा चौगुले. मी म्हटलं ना की आदर्श चषकामध्ये सर्व धुरा त्या व्यक्तिमत्वाने सांभाळली अगदी स्टार्ट टू एंड डेफिनेटली आणि तोच हा व्यक्तिमत्व आपल्या इथे मध्ये पाहायला मिळत आहेत. विकेटचं पतन आल्या इथे मात्र आल्या आल्या करून दाखवलं आहे. खूप घातक गोलंदाज आहे आणि जर मात्र वडूनगर संघाची भिंत पार करायची असेल ना तर कुठेतरी मात्र दिनेश चौगुले यांचे चेंडू फेस करावे लागतील असं म्हणायला हरकत नाही आहे. विजयाच्या दिशेने जायचंय मग दिनेश चौगुले भिंत तुम्हाला पार करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दिनेश चौगुले तयार षटकातील पुढचा चेंडू. ओहो हो हा बॉल इथून मात्र व्हाईट बॉलचा इशारा बंसामच्यापर्यंत इथून दर्शवतील आणि धावसंख्या 14 या अंकावर धावफल एक एकेरी धावेने जाऊन पोहोचेल. विजयाकरिता 11 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 48 धावांची. गोलंदाज तयार शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी लाईन लेन पुनश्च एकदा दिनेश चौगुले यांची बिघडते की काय असं म्हणायला हरकत नाही आहे. सलग 2 चेंडू 2 वाईट धावसंख्या 15 विजयाकरिता 11 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता इथून मात्र भासी आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दिनेश चौगुले इथून मात्र सज्ज षटकातील पुढचा चेंडू फटका जरूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक लाजवाब क्षेत्ररक्षण शेवटच्या क्षणापर्यंत हार मानलेला नाही आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण धाव मिळेल एक धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या अंकावर धाव फलक. चेंडू संपलेत आतापर्यंत आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचत आहेत 2 धावसंख्या आहे 16 विजयाकरिता 10 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता इथून मात्र आता वासी आहे. 2 ते 3 मोठे फटके
सामन्यामध्ये काही रंगत आणू शकतं. पाहूया घेतले जातील का, फटके कन्वर्ट केले जातील का. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल पुनश एकदा आपण इथे मात्र पाहताय. सिंगल मिळती आहे, डबलच्या प्रयत्नामध्ये होता रनआउटची संधी. फेक करायची होती कुठे आणि केली कुठे. नॉन स्ट्रायकरला जर का फेक केली असती तर कदाचित रनआउटची विकेट मिळाली असती. पण तिथला फलंदाज कदाचित आक्रमक आहे ही कुठेतरी शैली ओळखतात वडू नवघरकर, किंवा त्यांना माहिती आहे तो फलंदाज कुठेतरी आक्रमक आहे म्हणून तिथली विकेट खूप महत्त्वाची ठरेल. प्रयत्न जरूर चांगले होते, प्रयत्नाती परमेश्वर डेफिनेटली आपण इथे मात्र पाहू शकताय. आधीच्या मॅचमध्ये त्याच्याकडून 42 धावांची खेळी ज्या खेळाडूने साकारली होती त्या तो खेळाडू ऑनसाईड आता पाहायला मिळतोय. 9 चेंडू विजयाकरिता, 45 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. षटकातील पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल बॅटच्या रडारमध्ये फेकून दिलाय चेंडूला, सरळ पाठवलंय स्टँड मध्ये चेंडू. स्वर्गीय पार्वतीबाई भोईर स्टँड मध्ये चेंडू, सरळ सीमारेषा पलीकडे. आलाय षटकार 6. नक्कीच नक्कीच इथे मात्र आईदेवी वडू नवघर संघ, तदनंतर टीम विलास स्मृती राहणार संघ आणि या संपूर्ण आयोजनाला युवा नेतृत्व योगेशजी दळवी यांच्याकडून शुभेच्छा आल्या. त्या शुभेच्छा आम्ही पोहोचवतो, आमच्या समर्थन कक्षालाही शुभेच्छा आल्या, त्या शुभेच्छा आम्ही पोहोचवतोय. धन्यवाद युवा नेतृत्व योगेशजी दळवी, योगेश दळवी भिवंडीवाला, सर्जा बैल मालक धोंडा वडवलीचा छकडेवाला, त्यांच्याकडून या शुभेच्छा येतात. ओहो पुण्याचा एकदा स्ट्रोक चांगला आहे, फटका फसलाय की काय आधी जज केलं गेलं, फटका फसलाय. इथे मात्र विकेट होईल पतन, फलंदाजाला परतावं लागेल. झेल बादशाह स्वरूपा पार्टी युवा मोर्चा भिवंडी तालुका अध्यक्ष, त्यांचं एक गीत आपल्याला इथून मात्र ऐकायला मिळतं. गोलंदाज तयार. इस बॉल पॅचच्या होता रडार मध्ये चेंडू. या वेळेला टायमिंग महत्वाचं होतं, एफर्टलेस स्ट्रोक, टायमिंगला जज केलं गेलं, डायरेक्टली फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. शकता असेल 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. प्लीज प्लीज वडू नवघर संघ थोडीशी घाई करा, आपल्यामुळे दुसऱ्या टीमवर अन्याय होणार नाही ही गोष्ट सर्वात मध्ये आपण मनामध्ये बांधा. हीच विनंती आम्ही आयोजकांच्या वतीनं तुम्हाला करतोय. प्लीज थोडस गेम स्पीडअप करायचंय. आपण 6 चेंडू विजयाकरिता 33 ते 6 माफी असावी विजयाकरिता 6 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. इथून मात्र बासिया नक्कीच 6 चेंडू विजयाकरिता 32 धावांची आवश्यकता. इथून मात्र बासिया आपण पाहू शकताय 6 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. पहिलाच बॉल इथे मात्र मिस करतायत पण एक एक धाव आहे महत्वाची या वेळेला. चूक करायला नको होती या खेळाडूकडून असं म्हणायला हरकत नाही आहे. बाल बाल बच गए, अन्यथा जर का चेंडू सुटला असता तर बोनस फिक्स होता असं म्हणायला हरकत नाही आहे. सिंगल मिळते, सिंगलच्या बढतीने धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे अर्थातच 31 या अंकावर विजयाकरिता आवश्यकता असेल ती म्हणजे विजयाकरिता 5 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. करणला आणले गेले षटक क्रमांक अंतिम हाताळण्याकरिता 5 चेंडू विजयाकरिता 31 31 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. ओहो हो टर्न करतायत चेंडूला, टप्पा पडल्यानंतर वळण प्राप्त होता नाही तर मात्र पाहायला मिळतं.
निर्धाव फेक डॉट बॉल इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव फेक आहे, 31 या अंकावर धाव फलक विजयाकरिता, चार चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. इथून मात्र बासी आहे गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज तयार, नेक्स्ट बॉल, यस उडवलाय, दिली गेली दिशा प्रशांतच्या डोक्यावरून, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर, सरळ सीमारेषा पलीकडे आलाय षटकारचा. चेंडू विजयाकरिता 25 धावांची आवश्यकता. इथून मात्र वासी आहे गोलंदाज तयार, नेक्स्ट बॉल, यस पुन्हा एकदा उडवलाय, बाय क्यू बॅक, चेंडू लास्ट सरळ फेकून दिलाय सीमा रेषा पार, षटकार. चेंडू दोन षटकार, धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 43 विजयाकरिता, दोन चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. भिवंडीचे डॅशिंग आणि दमदार आमदार चौगुले साहेबांचं हे गीत आणि त्यांचं ही शुभ आगमन या स्पर्धेला होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज करण तयार षटकातील पुढचा चेंडू. हा चेंडू महत्वाचा होता आणि डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. जवळजवळ शिक्का मोर्तब केलाय की काय टीम आई देवी क्रीडा मंडळ वडूनगर या संघानं या मॅच वर एक चेंडू विजयाकरिता, 19 धावांची आवश्यकता. काय होईल, एक चेंडू 19 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील का, आणि टॉप फोर मध्ये दिमागदार रॉयल एंट्री वडूनगर संघाची इथून मात्र पाहायला मिळेल का. गोलंदाज तयार, स्विच इट, मोठे फटके आधी येणं गरजेचं होतं आणि या आम्ही शेल्लारकर पॉवर शेल्लार आयोजित पॉवर ट्रॉफी 2